हॅलो, नमस्कार. तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तर आजच्या दिवसाची सुरुवात देखील कडक मसालेदार चहाने करत आहोत. तर चहा घेऊन झाल्याच्या नंतर इथे मी माझा बेडरूम देखील आवरून घेतला आहे. तर इथे मी जेवणाची सुरुवात करत आहे. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की कोकणामध्ये कशा पद्धतीने होळी साजरी करतात. तर कोकणामध्ये होळीला पुरणपोळीचं गोड जेवण बनवलं जातं. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी असते रंगपंचमी. तर रंगपंचमीच्या दिवशी तिखट जेवण बनवलं जातं. तर तिखट जेवण म्हणजे मटण वडे, कोंबडी वडे हे अशा प्रकारचं जेवण बनवलं जातं. तर आज मी सुद्धा इथे हे अशा प्रकारचं जेवण बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे माझी सर्व तयारी करून झालेली आहे. इथे माझं सुकं चिकन बनवून तयार झालेलं आहे. माझी चिकन करी ही रेडी झालेली आहे. हे करण्यासाठी पीठ हे व्यवस्थित मळून तयार आहे. तर हे पीठ इथे मिळत नाही, त्यामुळे मी हे इंडियावरून मागवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे मी कशा व्यवस्थित प्रकारे वडा हा थापून घेतलेला आहे.
तर अशा पद्धतीने माझे सगळे वडे इथे करून तयार झालेले आहेत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।